हाँ हेलो गुड मॉर्निंग, याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहत होतो बघा, 4949 प्लस 2323 याचं उत्तर आपलं आलं होतं 72. किती आलं होतं? 72. आता या रोमधलं या रांगेतलं शेवटचं उदाहरण 56 प्लस 37. मग युनिट प्लेसला काय आहे? 6 प्लस 7. मग 7च्या पुढे 6 जर तुम्ही काउंट केले तर 13 येतात. मग 13चा 3 लिहायचा आणि 1 कॅरी ऑन डोक्यावर द्यायचा 5च्या. मग 5मध्ये 3 मिळवायचे, 5 प्लस 3 8, आणि त्याच्यामध्ये पुन्हा कॅरी ऑन मिळवायचा 9. मग त्याचं उत्तर येईल 93. काय उत्तर येईल त्याचं? 93. लक्षात आला सगळ्यांच्या? आता बघा खाली 66 प्लस 2727. 66 प्लस 2727, 6 प्लस 7. 7च्या पुढे 6 काउंट जर आपण केले तर 13 आत्ताच पाहिलं आपण, 13चा 3, कॅरी ऑन द्यायचा 1, 6 प्लस 2 8, आणि 1 तो म्हणजे 9. मग 93. लक्षात आलं सगळ्यांच्या? 2 8 28 प्लस 3 7 37. मग 8 प्लस 7 म्हणजे 15, 15चा 5 होईल, कॅरी ऑन 1 दिला वर डोक्यावर, 3 प्लस 2 5, त्याच्यात 1 मिळवला 6, म्हणजे 65. ओके, आता पुढचं 2 6 26 प्लस 3 7 37. मग 7 प्लस 6 अगोदर युनिट प्लेसला असल्यामुळे 13 13चा 3, कॅरी ऑन दिला 1, तो झाला 1. कुठे देणार तुम्ही? 2च्या डोक्यावर. मग 3 प्लस 2 5 5 प्लस 1 6, म्हणजे त्याचं उत्तर आलं 63. किती आलं त्याचं उत्तर? 63. आता पुढचं बघा 2 8 28 प्लस 3 8 38. मग 8 प्लस 8 8 मध्ये 8 जर मिळवले तुम्ही तर काउंट करा बरोबर, 16 येतात. किती येतात? 16. मग 16चा 6 तुम्ही लिहिणार, 1 कॅरी ऑन देणार, 3 प्लस 2 5, आणि कॅरी ऑनचा 1 मिळवणार, 6 झाला. मग त्याचं उत्तर आलं 6 6 66. 66 म्हणजे 66. ओके, आता 2 6 26 प्लस 3 5 35. मग 6 प्लस 5 11. 11चा 1 दिला, 1 कॅरी ऑन दिला, 3 प्लस 2 5, आणि कॅरी ऑन मिळवला त्याच्यामध्ये 1. 5 प्लस 1 6. 61. त्याच्यानंतर पुढचं उदाहरण बघा, 4 3 43 प्लस 2 7 27. आता 3 प्लस 7 युनिट प्लेसला काय आहे? 3 प्लस 7. मग 7मध्ये 3 काउंट जर केले आपण तर 10 येतात. किती येतात? 10. मग 10चा 0, कॅरी ऑन दिला 1, 4 प्लस 2 6, आणि 1 तो 7. मग 7 0 70 7 0 70. आता लास्ट बट 1, 3 9 39 प्लस 2 3 23. मग 9 प्लस 3 12 12चा 2, कॅरी ऑन तिथे 1 दिला, आता 3 प्लस 2 5, आणि तो कॅरी ऑन 1 त्याच्यात मिळवला, म्हणजे 6 झाला. मग त्याचं उत्तर आलं 62. किती आलं त्याचं उत्तर? 62. आणि शेवटचं 54 प्लस 36. मग 6 प्लस 4 10, 10चा 0, 1 दिला कॅरी ऑन, 5 प्लस 3 8, आणि 1 तो 9. मग 9 0 90. लक्षात आलं? याप्रमाणे मला वाटतं हे 15-16 उदाहरणं असतील, हे तुम्ही स्वतः व्यवस्थित चांगल्या अक्षरात लिहायचे आणि सोडवायचे, आणि मग चेक करताना व्हिडिओ बघायचा आणि त्याप्रमाणे आपण उत्तर लिहिलेले बरोबर आहे का ते चेक करायचं. जेवढा जास्तीत जास्त तुम्ही बेरीज आणि वजाबाकीचा सराव करसाल तेवढीच तुम्हाला पुढे गुणाकार आणि भागाकार सोपा जाईल. ॲडिशन आणि सबट्रॅक्शनची जेवढी प्रॅक्टिस तुम्ही करसान तेवढंच तुम्हाला मल्टिप्लिकेशन आणि डिवायडेशन म्हणजेच भागाकार हे तुम्हाला सोपं जाईल. लक्षात आलं सगळ्यांच्या? थँक्यू. व्यवस्थित अभ्यास करा, घरीच रहा,